पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर आणि जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस फुटबॉल ग्राउंड चंद्रपूर येथे नवचैतन्य पोलीस महोत्सव आयोजन करण्यात आले होते. या चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील यांची एक दिवसीय कार्यशाळा तसेच विद्यार्थ्यांसाठी पोलीस विभागाचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून यावेळी चंद्रपूर पोलीस दलाचे नागरिकांसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती देणारे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यामध्ये प्रमुख आकर्षण पोलीस विभागातील विविध शस्त्रांचा स्टॉल हे होते. यामध्ये प्रत्येक स्टॉल हा संदेश देत होता, जसा की शस्त्रागार यांचा स्टॉल शिस्त नियम नियंत्रण, सोबतच C60 यांचा स्टॉल युनिटी आणि टीमवर्क, वाहतूक हेल्मेट, सीट बेल्ट, ट्रॉफिक रूल यांचे पालन करावे असे आवाहन उपस्थितांनी केले आहे. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, जिल्हा परिषदेचे CEO विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपिन पालिवाल यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. विभागाने पोलीस अधीक्षक श्री सुदर्शनजी, ॲडिशनल SP जनबंधू व त्यांच्या टीमनी आज इथं लोकजागरणासाठी सर्व जिल्ह्यातील पोलीस पाटलांचा संमेलन आयोजित केलं, ज्याला नवचैतन्य नाव दिलं, न्यू बिगिनिंग. आत्ता आपल्या कायदा सुव्यवस्थेच्या परिस्थितीमध्ये समाजानेसुद्धा सहकार्य करावं. मग ज्यामध्ये साधारणतः तंबाखू असेल, दारू असेल, असा व्यसन नशामुक्ती, दुसरीकडे वाढणारे अपघात लक्षात घेऊन या संदर्भामध्ये हेल्मेटचा वापर आणि ज्या ठिकाणी गुन्हे घडतात त्या तपासामध्ये मदत करत गुन्हेगाराची माहिती स्वतःहून लोकांनी द्यावी यासाठी एक विश्वासाचं वातावरण निर्माण करण्यासाठी आज या नवचैतन्य पोलीस पाटील कार्यशाळा व पोलीस महोत्सव 2024 आयोजन केलं आहे. त्यामध्ये असणाऱ्या पोलिसांच्या हत्याराच्याबद्दलची माहिती दिली आहे, व्यसनमुक्तीच्या संदर्भात माहिती दिली आहे, पोलिसांच्या कार्याच्याबद्दल माहिती दिली आणि यासोबत पोलीस पाटलांना अधिकार, कर्तव्य, जबाबदाऱ्या या संदर्भात सुद्धा एक मार्गदर्शक पुस्तिकेचं विमोचन करून देण्यात आलं. ठीक आहे, आजच्या मेन महोत्सवाचं नाव आहे नवचैतन्य. मी पण नवीन रुजू झालेले आहे आणि बरेच पोलीस पाटील पण नवीन रुजू झालेले आहे. त्या दिवशी मी पुढार घेतलेला आहे. त्या दिवसापासून हा आजपर्यंत जे अभ्यास केलेला आहे त्यामध्ये असे निष्पन्न झाला की क्राईम वाढण्यासाठी काय काय कारण असतो, त्यामध्ये मेनली क्राईम छोट्या मोठ्या क्राईममध्ये मेनली दारू के नशेमध्ये घडतात, तो त्यांना कंट्रोल करण्यासाठी, प्रिव्हेंट करण्यासाठी काय करू शकतात. तसेच जो ट्रॅफिकमध्ये फॅटल ॲक्सिडेंट्स होत असतील त्यामध्ये माझ्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये पण एक अधिकारी, 3 कर्मचारी मागच्या वेळी मरण पावलेले आहे. तो त्या अनुषंगाने मी असा एखादा एक्सपेरिमेंट केलेले आहे आणि एक आदेश काढलेला होता की पहिल्यांदा पोलीस डिपार्टमेंट सुधारला पाहिजे, नंतर आम्ही पब्लिकवर कारवाई करू शकता. तो त्या अनुषंगाने आम्ही हे लास्ट 10 दिवसामध्ये 90%पेक्षा सर्व कर्मचारी आणि अधिकारी ज्या वेळी 2-व्हीलरवर चालत असताना हेल्मेट घालून चालत ज्या सवयी लागलेल्या आहेत त्यांना, त्यांचं मी अभिनंदन करतो.